कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा. शेतकऱ्यांचं वीज बिल आता ऊस बिलातून वसूल करणार असा फतवा राज्य सरकारनं काढलाय. साखर संचालक शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना यासंदर्भातलं पत्र पाठवण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 5 जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांसाठी साखर आयुक्तांनी हे आदेश दिलेले आहेत आणि हे 5 जिल्हे आहेत, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. हा फतवा या 5 जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आला, त्यामुळे या जिल्ह्यातले शेतकरी अर्थातच संतापलेले आहेत. साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांना हे पत्र लिहिलेलं आहे, ऊस बिलातून त्यांचं वीज बिल घेण्यात यावं अशा प्रकारचा हा फतवा आहे. आधीच साखर कारखानदारांनी FRP ची मोडतोड करून शेतकऱ्यांना पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. सरकारनं पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का त्याच्या ऊस बिलातून कपाती झाल्या तर शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन याला आम्ही विरोध करू, त्याचबरोबर ह्या कपाती करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला सुद्धा आम्ही मागेपुढे बघणार नाही. शेतकऱ्याला खिंडीत गाठून लुटायचा जो प्रकार करताय, मी या सरकारचा निषेध करतो. शेतकऱ्यांची अशा पद्धतीने जर आपण कारखानदाराच्या माध्यमातून जर वसुली करत असाल, वीज बिलाची जर वसुली करत असाल, तर मला असं वाटतं कर्मदरिद्री या राज्यातील सरकारला धडा शिकवायची वेळ आहे आणि शेतकरी रस्त्यावर उतरून हा जो यांनी आदेश काढलाय या आदेशाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई उच्च न्यायालयानं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दणका दिलाय. ईडीचं समन्स रद्द करण्याची याचिका कोर्टानं फेटाळली. मनी लॉन्ड्रिंग केस संबंधी ईडीनं देशमुख यांना समन्स बजावलं होतं. बुलडाणा अर्बन बँकेच्या नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाखांवर आयकर विभागानं छापे मारले. धर्माबादमधल्या या 2 शाखा आहेत, तर बुलडाणा अर्बन बँकेचे संचालक सदस्य प्रसिद्ध व्यापारी सुबोध काकाने यांच्या घरावर देखील छापा मारल्याची माहिती कळते. अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला कर्ज देताना सुबोध काकाने यांची महत्वाची भूमिका होती. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.